जींनी उल्लेख केल्याप्रमाणे कसं आहे की घरच्या माणसाला आमंत्रण द्यावं लागत नाही की आज आपल्या घरी दिवाळी आहे ते ये. खरोखरच अगदी भाऊबीज असते आणि जसा भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येतो तसंच रचना नावाच्या बहिणीला भेटण्यासाठी भाऊबीजच्या निमित्तानं आज हा भाऊ आवर्जून हक्कानं इथे आलेलं आहे. मी स्वागत करतो माधवराव भिडे यांच्या सुपुत्रांचं म्हणजे आदरणीय राजीव भिडे सरांचं. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं येऊन आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्या. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात ज्या माधवानं आपल्याला हा सेतू बांधून दिला त्या सेतूचा एक भक्कम पाया एक पिलर एक येणारी पिढी युवा पिढी भिडे घराण्याची मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना शुभेच्छा द्याव्या. सुप्रभात, नमस्कार. खरं म्हणजे माझे वडील माधवराव भिडे ह्यांच्याबद्दल आता मी काय बोलणार. माझे इथे सॅटर्डे क्लबचे अनुयायी ह्यांनी ॲक्च्युली माझ्या वडिलांबरोबर जास्त वेळ स्पेंड केला. म्हणजे ते घरी कमी असायचे आणि सॅटर्डे क्लबबरोबर जास्त असायचे. सॅटर्डे क्लबचा त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्यांच्या मनात त्यांच्या विचारात कायम एकच गोष्ट असायची की सॅटर्डे क्लबला मी कसं मोठं करू जेणेकरून मराठी उद्योजक श्रीमंत होईल. आणि ते जे त्यांचं ब्रीदवाक्य जे अजूनही माझ्या कानात घुमघुमत आहे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. आणि ही जी श्रीमंती ज्याच्याबद्दल माझे वडील बोलायचे ती श्रीमंती फक्त आर्थिक दृष्ट्या नव्हती, वैचारिक श्रीमंती, समाजाला सबळ करण्याची श्रीमंती, की जेणेकरून मराठी समाजात एवढी संपत्ती निर्माण होईल की प्रत्येक मराठी मनुष्य ह्या श्रीमंतीचा उपयोग करून समाजाच्या पुढे वाटचाल करण्यामध्ये घटक होऊ शकेल. की जिथे जे सबळ लोक आहेत ते मदत करू शकतील की आपल्याच समाजातली जी त्यातल्या त्यात रिलेटिव्हली जी छोटी आहेत लोक ज्यांना वरती आणायचं आहे त्यांना वरती आणू शकतील. त्यांना 500 ते 1000 बेडचं मराठी माणसाचं एक हॉस्पिटल मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा इथे त्यांना सेटअप करायचं होतं. यु नो ही त्यांची एक हे त्यांचं स्वप्न होतं आणि ह्या स्वप्नपूर्तीत सॅटर्डे क्लब हा पुढेसुद्धा वाटचाल करेल ह्याची मला खात्री आहे. अर्थसंकेतनी हा जो प्रोग्रॅम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मला माहिती आहे की बाबा जिथे कुठे आहेत, ॲक्च्युली कुठेही नाहीत, इथेच आहेत, आपल्याबरोबर आहेत, आपल्या सगळ्यांच्या हृदयात ते वसतात आणि त्यांचे आशीर्वाद हे नेहमी आपल्याबरोबर असतील. छोटीशी एक गोष्ट फक्त सांगतो की जे मला वडील माझे सांगायचे की आपण नेटवर्क हा शब्द खूप वापरतो. ॲक्च्युली इंग्लिश भाषा जी आहे त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि आपणसुद्धा कधीकधी ह्या हे शब्द घेऊन त्यांना पुढे नेतो पण आपण त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला की जे माझे वडील मला सांगायचे की 3 लोकांचं नेटवर्क होत नाही, 30,000 लोकांचं नेटवर्क होतं. आणि म्हणून त्यांचं असं एक स्वप्न होतं की ॲट सम पॉईंट इन टाईम इन द फ्युचर सॅटर्डे क्लब आणि अशी जी ऑर्गनायझेशन्स आहेत लाखो लोकांचं नेटवर्क निर्माण झालं पाहिजे, जाळं निर्माण झालं पाहिजे. पहिली लिंक जी असते आणि त्या टोकातली लिंक असते ही सगळी कनेक्टेड झाली तरच मोठं जाळं निर्माण होतं. आणि जाळं असलं तर आपल्याला उद्योगाचे जे ऑपॉर्च्युनिटीज असतात जे संधी असतात त्या सगळ्या कॅप्चर करता येतात जेणेकरून मराठी मनुष्य श्रीमंत होऊ शकतो. आर्थिक श्रीमंती आणि विचारिक श्रीमंती जेणेकरून समाजाला परत देणं हे आपल्या लोकांना पॉसिबल होऊ शकेल. आणि हे सगळं त्यांचं स्वप्न
न्यूयॉर्कला जाणं, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रोग्रॅम करणं, आय एम शुअर की हे सगळी ही सगळी स्वप्नं जी आहेत ही नक्की लवकरच पूर्ण होतील. माझं बोलणं मी आता संपवतो. मी बरंच काही बोललेलो आहे. विशिंग ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस. आपण सगळे इथे आहोत आणि आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की एकमेकांचं नेटवर्क करून, आपलं जाळं करून आपण सगळ्यांनी आपला समाज श्रीमंत केला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. माधवराव या व्यक्तीनं विणलेलं हे जाळं खरंच प्रेमानं हळूहळू आपल्या सगळ्यांना जवळ घेते, कवटाळते. आणि असं म्हणतात सर की दिव्याखाली अंधार असतो, पण या व्यक्तीला भेटून तुम्हाला या गोष्टीची प्रचिती येईल की माधवरावांच्या बाबतीत दिव्याखाली उजेडच होता. जरा जोरदार टाळ्या राजीव सरांसाठी. आणि राजीव सरांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो आदरणीय संतोषजी लचके यांना आणि कार्यक्रमाचे आयोजक अमित बागवे आणि रचना बागवे यांना की त्यांनी राजीव माधवराव भिडे यांना इथे सन्मानित करण्यात यावं. त्यांच्याविषयी तर मी बोलणारच आहे.